मराठा आरक्षणासंदर्भामध्ये आज राज्य शासनाने अध्यादेश जारी केलेला आहे यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत राज्याचे विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आहेत काय सांगाल सर आज सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात एक अध्यादेश काढलेला आहे अशा पद्धतीने अध्यादेश काढून आपल्या मराठा समाजाला आरक्षण देता येऊ शकतं का किंवा मिळवता येऊ शकतं का मराठा आरक्षणावरून जी काही कोंडी होती ती कोंडी यशस्वी फुटली आहे असं आज म्हणायला हरकत नाही याला प्रामुख्याने कारण असं आहे की आंदोलनकर्ते यांची जी मागणी होती ती तत्त्वत सरकारने मान्य केलेली आहे आणि म्हणून सरकारने याकरता अध्यादेश काढून दुसरी जी मागणी होती सखे सोयऱ्याच्या बाबतीत ती देखील मान्य करण्यात आली आणि सखे सोयरे हो हा शब्द जो होता याला जी संदिग्धता होती त्याचं देखील सरकारने क्लॅरिफिकेशन या अध्यादेशमध्ये दिलेलं आहे अर्थात या बाबतीत सरकारला ज्या वेळेला सखे सोयरे हो या बाबतीत जेव्हा निर्णय घ्यावा लागेल त्यावेळेला अध्यादेशमध्ये नमूद केलेल्या व्याख्येप्रमाणे तसं नातेवाईक मराठा समाजाचे येतात की नाही याची चाचपणी संबंधित अधिकाऱ्यांना आणि त्यासंदर्भात प्रमाणपत्र पुरावे हे देखील संबंधितांना द्यावे लागतील ही स्पष्ट झालेली आहे अच्छा सगळे सोयरे संदर्भातला जो निर्णय आहे तो अशा पद्धतीने अध्यादेशामध्ये आपल्याला शासनाला घेता येऊ शकतो का कारण असं आहे की हा जर सरकारने जर आदेश काढला नसता सखे सोयरे याची जर व्याख्याची स्पष्टता दिली नसती तर कदाचित सखे सोयरे कोणाला म्हणावं कोणच्या दृष्टिकोनातून म्हणावं या संदर्भात कायम हा गोंधळ निर्माण झाला असता आणि पितृसत्ताक आपली हे असल्यामुळे त्याकरता सरकारने यामध्ये संदिग्धता कुठे राहू नये स्पष्टता यावी आणि म्हणून सरकारने सखे सोयरे याचा अर्थ आता स्पष्ट केलेला आहे आणि त्या व्याख्येनुसार संबंधित व्यक्तींना ज्या आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल त्यांना सखे त्यांचे सखे सोयरे हे या व्याख्येत बसतात की नाही आणि त्या संदर्भातली प्रमाणपत्र देखील द्यावी लागतील सर आता एक प्रश्न असा आपण उपस्थित होतो आता की या निर्णयाला आव्हान देता येईल का न्यायालयामध्ये आव्हान देता येऊ शकतं का नाही सरकारने कोणताही निर्णय अध्यादेश काढला असेल तर त्याला निश्चित कोणीही आव्हान देऊ शकतं यात काही शंका नाही यापूर्वी देखील आरक्षणाबद्दल मराठा आरक्षणाबद्दल सरकारने निर्णय घेतला होता त्याला सर्वोच्च न्यायालयात चॅलेंज करण्यात आलं सर्वोच्च न्यायालयाने त्यावर निर्णय घेतल्यानंतर पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने त्यात दुरुस्ती करावी पुनर्विचार करावा क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आलं होतं आणि ते क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून त्याचा निकाल लवकर लागण्याची अपेक्षा आहे त्यामुळे हा आदेश जरी सरकारतर्फे अंतिम असला तरी याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं जातं ज्यावेळेला सर्वोच्च न्यायालयापुढे येईल हा सगळा प्रश्न त्यावेळेला पूर्वी सरकार सरकारने घेतलेला पूर्वीचा निर्णय आणि आता नवीन घेतलेला निर्णय यामध्ये जे आरक्षणाकरता जो कोटा खरं ठरवून दिला आहे त्याला कुठे बाधा पोचत नाही ना याची देखील काळजी घेतली जाईल आणि मला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयापुढे हा प्रश्न महत्त्वाचा राहील हा तर सर आता हाच मुद्दा परत गेल्यावेळी पण झाला होता सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण टिकवताना खूप अडचणी आल्या होत्या आणि ते टिकलं नव्हतं तर आता शासनाने अध्यादेशानुसार जे नियम किंवा दुरुस्त कवलेले आहेत तर हे आरक्षण ज्या पद्धतीने दिलं जाईल तर ते टिकू शकेल का सुप्रीम कोर्टामध्ये हो आरक्षण टिकेल की नाही याचं भविष्य आज सांगता येणार नाही ना पण सरकारचा प्रामाणिक प्रयत्न निश्चित असा दिसतोय की हे आरक्षण टिकवलं गेलं पाहिजे आणि त्याकरता सर्वोच्च न्यायालयातील सरकारची भूमिका ही महत्त्वाची राहील अर्थात यापूर्वी सरकारने दिलेलं आरक्षण त्यामध्ये असलेल्या त्रुटी त्यातल्या तफावती ह्या क्युरेटिव पिटिशनच्या माध्यमातून घेतलेल्या होत्या मां हो हे सरकारला सिद्ध करावं लागेल आणि त्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात एकदा क्युरिटी पिटिशनचं हे अलाउड झालं मान्य झालं तर पुढचा मार्ग अधिक सुखकारक होईल तर हे होते आपल्यासोबत राज्याचे विशेष सरकार वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब त्यांनी या अध्यादेशावर ज्या पद्धतीने पुढील भविष्यातल्या ज्या कायदेशीर बाबी असतील या संदर्भात आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे किशोर पाटील टी व्ही नाईन मराठी जळगाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं